नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रतीक्षाज लाईव्ह आणि रेसिपीजमध्ये। आज आपण बघणार आहोत झटपट बनणारी पावभाजी। ही पावभाजी फक्त 20 मिनिटांमध्ये तयार होते आणि बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी ही पावभाजी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी इथे मी कुकरमध्ये 1 वाटी फ्लावर घेतला आहे, त्यामध्ये 1/2 वाटी भिजवलेला वाटाणा टाकला आहे। इथे मी 4 बटाट्याच्या साली काढून घेतल्या आहेत व बटाट्याच्या मोठे मोठे काप करून घेतले आहेत, ते पण आपण कुकरमध्ये टाकून घ्यायचे। जेवढ्या आपण भाज्या घेतल्या आहेत त्यामध्ये त्या बुडतील तितकेच आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत, त्यामुळे आपली भाजी स्मॅश करताना खूप इझिली स्मॅश होऊन जाते। आता आपण कुकरचे झाकण लावून घेऊयात व कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून कुकर थंड करून घेऊयात। कुकर आता आपला थंड झालेला आहे आणि आपल्या भाज्या पण चांगल्या शिजल्या आहेत। तुम्ही बघू शकता की आपल्या भाज्या किती छान शिजल्या आहेत। ह्या भाज्या आता आपण स्मॅशरच्या सहाय्याने छान स्मॅश करून घेऊयात। तुम्ही जेवढ्या भाज्या चांगल्या स्मॅश करताल तेवढी आपली पावभाजी चांगली होणार आहे। भाज्या आता आपल्या चांगल्या स्मॅश करून झाल्या आहेत, आता आपण पावभाजी करायला सुरुवात करूयात। त्यासाठी इथे मी एक कढई घेतली, कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं आहे, त्यामध्ये 2 चमचे बटर पण टाकले आहे व बटर तेलामध्ये छान वितळून घेतले आहे। बटर तेलामध्ये छान वितळून झालं की त्यामध्ये आता आपण इथं मी 3 मीडियम साईजचे बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, तो पण आपण त्यामध्ये टाकायचा व कांदा छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांद्याला छान आता गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। आता आपण त्यामध्ये 1 चमचाभर अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे व ती पण 2 मिनिटापर्यंत परतून घ्यायची आहे, त्यामुळे अद्रक लसूणचा उग्रवास निघून जातो। आता ही पण पेस्ट परतून झाली आहे, त्यामध्ये आता 3 मीडियम साईजचे बारीक चिरलेले टोमॅटो टाकायचे आहेत व टोमॅटो 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे आहेत। टोमॅटो परतून झाले की त्यामध्ये 1 चमचाभर मीठ टाकायचं आहे, त्यामुळे टोमॅटो लवकरच सॉफ्ट होऊन जातील। त्यानंतर आपण मीठ घालायचं नाही, टोमॅटो शिजतानाच आपण मीठ टाकायचं व त्यावर झाकण लावून 5 मिनिटासाठी आपले टोमॅटो शिजवून घ्यायचे आहेत। टोमॅटो आता छान सॉफ्ट झाले आहेत, आपण आता ते स्मॅशरच्या सहाय्याने चांगलं स्मॅश करून घ्यायचं, त्यामुळे भाजी आपली सगळी एकसारखी होऊन जाईल। टोमॅटो कांदा चांगला स्मॅश झाला आहे, त्यामध्ये आता आपण इथे मी 2 चमचे काश्मीरी रेड चिली पावडर घेतली आहे, ती आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। त्यानंतर 2 चमचे पावभाजी मसाला टाकला आहे व चांगला मसाला आपण 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। मसाल्याला आता चांगलं तेल सुटलं आहे, मसाला आपला परतून झाला आहे, त्यामध्ये आता आपण जे आपण भाज्या स्मॅश केल्या होत्या त्या आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत व चमच्याने मसाला व भाज्या चांगल्या मिक्स करून घेणार आहोत। पावभाजीची भाजी आता चांगली मिक्स करून झाली आहे, त्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत। तुम्हाला जेवढी भाजी घट्ट पातळ हवी त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता। भाज्या चांगल्या मिक्स करून झाल्या की भाजीला एक आता चांगली उकळी काढून घ्यायची आहे। भाजीला आता छान उकळी आलेली आहे, ही भाजी आता बारीक गॅसवर झाकण लावून 5 ते 10 मिनिटं छान शिजवून घ्यायची आहे। तुम्ही जेवढी भाजी छान शिजवचाल तेवढी आपली पावभाजीला टेस्ट चांगली येणार आहे। 5 ते 10 मिनिटं झाली आहेत, पावभाजी पण छान तयार झाली आहे आणि तुम्ही बघू शकता की कलर पण किती छान आला आहे। आता आपण आपली डिश सर्व करूयात। त्यासाठी इथं मी तव्यामध्ये 1 चमचाभर बटर घेतलं आहे, बटर तव्यामध्ये छान पसरून घेतलं आहे, त्यामध्ये इथे मी आता 2 पाव मधून कट करून घेतले आहेत व दोन्ही साईडनी खरपूस असे भाजून घेतले आहेत। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगा, त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।